नमस्कार मी डॉक्टर अनुराधा हरकरे सायकोलॉजी संडेजमध्ये सगळ्यांचं स्वागत आपण नेहमीच काही भावना सकारात्मक काही नकारात्मक असतात असं म्हणत असतो सकारात्मक भावना कोणत्या तर ज्या अनुभवताना छान वाटतं आणि नकारात्मक भावना म्हणजे ज्यांचा अनुभव घेणं मनाला कष्ट होणारं असतं पण प्रत्यक्षात ज्या भावनांनी मनाला त्रास होतो त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान आपल्या शरीराचं होत असतं आपल्या शरीरात विविध यंत्रणा एकमेकांच्या साह्याने काम करत असतात त्यातली एक नर्वस सिस्टीम मेंदू पाठीचा कणा आणि सर्व नसपेशी यामध्ये येतात यामध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम नावाची एक यंत्रणा आहे जिचं जाळं सर्वत्र पसरलेलं असतं ऑटोनॉमिक म्हणजे स्वायत्त स्वतःचा स्वतंत्र कारभार असणारी ज्यावर व्यक्तीचं नियंत्रण नसतं उदाहरणार्थ मला घाम पुसण्यासाठी असा हात करता येईल कारण हाताच्या मुवमेंटवर माझा कंट्रोल आहे पण घाम आणता येणार नाही कारण घाम येतो तो ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममुळे या सिस्टीमचे दोन उपप्रकार आहेत एक सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम कल्पना करा तुम्ही रात्रीच्या वेळी एकटं रस्त्याने जात आहात आजूबाजूला वर्दळ नाही आणि अशावेळी तुमचा कोणीतरी पाठलाग करतोय असं तुम्हाला वाटलं तर तुम्हा साहजिकच भीती वाटेल मग धोका आहे अशी शंका आल्यामुळं बचावासाठी मेंदू सगळ्या यंत्रणांना तात्काळ कामाला लावतो अशावेळी शरीरांतर्गत अनेक बदल होतात जसं बचावासाठी पळण्यासाठी एक पळण्यासारखी एखादी कृती करावी लागली तर ऊर्जा कमी पडू नये म्हणून रक्तातली साखर वाढते जास्त दिसण्यासाठी प्रकाश डोळ्यात जावा जास्त दिसावं म्हणून डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या होतात शरीरात जास्त ऑक्सिजन पोचावा म्हणून श्वासगती वाढते आणि लवकर सर्वत्र रक्तपुरवठा व्हावा म्हणून हृदयगती वाढते असे अनेक बदल तर आपला मेंदू इतका जास्त हुशार आणि कार्यक्षम आहे नेम की नेमकी काय परिस्थिती आहे हे आपल्याला पूर्णपणे समजण्याच्या आत बचावासाठी मेंदूमधली लिंबिक सिस्टीम कामांचा असा जणू धबधबा सुरू करून टाकते म्हणूनच जेव्हा अंधारात काहीतरी खुसखुसतं तेव्हा काय आहे हे समजण्याच्या आतच पोटात गोळा आला असतो खरंतर क्षणार्धात घेतल्या गेलेल्या अशा अनेक निर्णयांमुळे आपण आजवर जिवंत राहू शकलो आहे जसं रस्त्यानं गाडी चालवताना एखादी गाडी रस्त्याने चालताना एखादी गाडी जर वेगाने येते असं वाटलं तर पापणी लवण्याच्या आत आपण बाजूलाच सरकतो तुम्ही पण अशी काही उदाहरणं ऐकली असतील की ट्रेनला आग लागली म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी लोकांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या अर्थातच अशी उडी मारल्यावर ते जिवंत राहिलेत का हा भाग वेगळा पण आणीबाणीच्या प्रसंगात घेतलेले असे अनेक निर्णय भावनेच्या भरात घेतले जातात विचारपूर्वक नाही पण याचा दुसरा अर्थ असा घेता येईल की जेव्हा मोठ्या भावनांचा अंमल आपल्यावरती असतो तेव्हा महत्वाचे निर्णय घ्यायचे नाहीत उदाहरणार्थ नवरा बायको जर जोरजोराने वाद होत असतील त्यावेळेला मला राहायचंच नाही तुझ्यासोबत असा निर्णय घ्यायला नको शरीराला त्वरित कामाला लावण्याचं डिपार्टमेंट असतं सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचं आणि जिच्यामुळे आपण अशी उत्तेजित अवस्था अनुभवत असतो पण मग जेव्हा धोका टळला आहे असं वाटतं तेव्हा उत्तेजित झालेल्या शरीराला पुन्हा मूळ पदावर आणण्याचं काम पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम करते मग वाढलेली हृदयगती श्वासगती बॉडी टेम्परेचर ब्लड प्रेशर हे सगळं पुन्हा नॉर्मल होतं पण विचार करा की जर वाढलेली हृदयगती पूर्ववत झालीच नाही तर आणि आपली शारीरिक स्थिती अशीच उत्तेजित राहिली तर ह्या सगळ्या यंत्रणांवर केवढा तरी ताण पडेल मग त्या भरपूर वर्ष कार्यक्षम राहतील का शरीराची अशी उत्तेजित अवस्था आपण जेव्हा भयंकर संकटात सापडतो तेव्हा तर असतेच पण वर्करणी साध्या वाटणाऱ्या रोजच्या घटनांमध्ये सुद्धा कमी जास्त तीव्रतेनं असतेच जसं हिंसा दुःख यांनी भरलेली दृश्य बघताना परीक्षेला जाताना इंटरव्ह्यूला जाताना किंवा ऑफिसला उशीर होतोय असं वाटतं तेव्हा धावत बस किंवा ट्रेन पकडतो तेव्हा अचानक बॉस केबिनमध्ये बोलवतात तेव्हा अशा कितीतरी वेळेला इतकंच नव्हे तर आपण ज्यावेळी चिडतो मोठमोठ्याना शिरात आणून बोलतो खूप घाबरतो स्ट्रेस घेतो किंवा आपल्यावर कोणी जोरजोराने ओरडतं तेव्हा देखील आपल्या शरीराची अशी उत्तेजित अवस्था होत असते कारण काहीतरी धोका आहे जीवन मरणाचा प्रश्न आहे असाच संदेश त्यावेळी मेंदूला मिळतो आणि शरीर याच पद्धतीने प्रतिक्रिया देतो म्हणजे आता एक लक्षात आलं असेल की ज्यावेळी आपण नकारात्मक भावना निर्माण करणाऱ्या घटना अनुभवतो त्यावेळी शरीरांतर्गत किती बदल होतात मग विचार करा की आपण जर अशा नकारात्मक भावनांच्या अंमलाखाली दीर्घकाळ राहत असू अशी परिस्थिती वारंवार उद्भवत असेल तर आपण आपल्या शरीराचं किती नुकसान करून घेत असतो आणि हे भरून न निघणारं नुकसान कालांतराने कार्डिओव्हस्ट्युलर डिसीज ब्लड प्रेशर डायबिटीज स्ट्रेस इंड्युस्ड ओबेसिटी रुमॅटेड सारखा ऑटो इम्युन डिसीज पॅरलेसिस इत्यादीच्या रूपामध्ये दिसतं आणि दुसरं म्हणजे संसर्गजन्य इन्फेक्शन्स किंवा इतर अनेक रोगांच्या विरोधात लढणारी इम्युन सिस्टीम म्हणजे प्रतिकारशक्ती ती देखील कमी होते म्हणजेच इम्युन सिस्टीम मजबूत ठेवण्यासाठी सुद्धा सकारात्मकतेकडे लक्ष द्यावंच लागेल यावेळेस एक लक्षात येतं की केवळ नातेसंबंध सुदृढ करण्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी सुद्धा नकारात्मक भावनांना हाताळता आलंच पाहिजे त्याची सुरुवात कशी करायची हे पुढच्या भागात बसू बघू पण आजचा एपिसोड कसा वाटला ते नक्की शेअर करा आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या रविवारी सायकोलॉजी संडेजमध्ये आणि हो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद